भाजपाची नव्यानं लोकांची यादी जाहीर झाली तुमचं पहिलं नाव आहे म्हणजे काय पहिली प्रतिक्रिया आहे मी सर्वप्रथम माझं शीर्षस्थ नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय अमितजी शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांनी पहिल्याच यादीमध्ये नावाचा समावेश केला आणि तिकीट जाहीर केली त्यांनी जो विश्वास माझ्यावर दर्शवला आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही याची मी ग्वाही देतो आणि निश्चितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व नेतृत्वांच्या आशीर्वादानं आणि भाऊंच्या मार्गदर्शनात व आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व मतदार भगिनींच्या आशीर्वादानं निश्चितपणे एक चांगला विजय या मतदारसंघात पुन्हा दुसऱ्यांदाही होईल हाही विश्वास व्यक्त करतो पाच वर्ष आपल्याला म्हणता येणार नाही खऱ्या अर्थानं ना, अडीच वर्षच मिळाले कारण अडीच वर्ष जवळपास कोविडचा काळ होता त्यामुळे <laughs> जगात कुठेच काही कामं झालेली नाही त्यामुळे या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार व सर्वच खात्यांचे सन्माननीय मंत्री महोदय व माननीय पालकमंत्री या सर्वांच्या सहकार्यानं या मतदारसंघाचा अभूतपूर्व असा विकास या अडीच वर्षात झाला परंतु तरीही बराच बॅकलॉग बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात भरपूर कामं करायची आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहेच त्यासोबत शेतीविषयक पानन रस्त्यांचे विषय बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेले आहेत ते भविष्यात पुढं डांबर रस्ते करणे रोजगारासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या मतदारसंघात रोजगाराची उपलब्धता नसल्यासारखीच आहे त्यासाठी प्रयत्न करून युवकांसाठी व माता भगिनींसाठी महिलांसाठी एक रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणं हे येणाऱ्या काळात माझं उद्दिष्ट असणार आहे आणि इतर सगळ्या गोष्टी जवळपास काही प्रमाणात झालेल्या त्यात अधिक वाढ करून सर्वांगीण विकास आपल्या मतदारसंघाचा व्हावा क्रीडा आरोग्य शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास या सरकारच्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून करायचा आहे